सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अण्णासाहेब जोले यांची नेज मध्ये अफाट मोठी प्रचार फेरी, केलं शक्ती प्रदर्शन, कमळ पाठवायचं बेंगलोरला. सदलगाव चिकोडी मतदारसंघातल्या नेजगावात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सहकारातले मोठे नेते अण्णासाहेब जोले यांच्या प्रचारासाठी आज नेज येथे प्रचार फेरी काढण्यात आली. मिट्टी का फर्ज निभाने को, धरती का कर्ज चुकाने को, भारत का मान बढ़ाने को मैं कमल खिलाने आया हूँ. 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 पल पल बढ़ती महंगाई को, चोरी की एक एक पाई को, काले धन की परछाई को मैं ग्रहण लगाने आया हूँ. मैं कमल खिलाने 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 आया हूँ. नेज हे गाव मतदारसंघातील मोठं आणि निर्णायक मतदानाचं गाव आहे. भाजपाचे उमेदवार अण्णासाहेब जोले इथं सकाळी दाखल झाले होते. त्यांनी प्रथम भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि तिथून प्रचार फेरीला आरंभ केला. खूप मोठी प्रचार फेरी काढण्यात आली. गावातील महिला आणि पुरुष या फेरीत सहभागी झाले होते. एक मोठं शक्ती प्रदर्शन नेजमध्ये अण्णासाहेब जोले यांनी केलं. विशेषतः महिलांनी पंचारती ओवाळून कुंकुम तिलक लावून निवडणुकीसाठी बहिणीची ओवाळणी एक मत असेल आणि निवडणूक खर्चासाठी एक रुपया असं भाऊबीज म्हणून दान केलं. या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवाराला महिलांनी पैसे दिले आणि एक मत देण्याचं आश्वासन दिलं आणि निवडून आल्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून इथं क्रांती घडावी अशी अपेक्षा या महिलांनी व्यक्त केली. यावेळी नंदकुमार नसीपुडे, नजीर बैक, अनवर दाडीवाले, दरगोंडा भरभरे, अण्णासाहेब सुळकुड, महावीर एगलाग, मोहन नरुमळे, महावीर खोत, काडू पाटील, पिंटू मगदुम आणि रावसाहेब डिस्टिनवर आदी प्रमुख नेते या फेरीत होते. विशेषतः नेजमध्ये फेरी सुरू असताना घोषणा दिल्या जात होत्या. एक मत आणि एक रुपया अण्णासाहेब जोडलेना, 5 वर्ष विकासाचा निधी आम्हाला, आमचं मत मोदींच्या कमळाला, अण्णासाहेबांना बेंगलोरला पाठवायला, वहिनींना मंत्री करायला, वहिनींना मंत्री करण्यासाठी अण्णासाहेबांना मत, अशा घोषणांनी नेजगाव आज दणन गेलं होतं. हातात आरतीचं ताट, पायावर पाणी आणि कमळाला कुंकुम तिलक ही परिस्थिती नेजच्या सगळ्याच भागात आज दिसून आली. महानकारी न्यूज साठी नेजून मोहन जमादार. काय तुमचं? माझं नजीर दस्तगीर बे, एक मी टी पी मेंबर. गाव कुठलं? गाव नेज. आज या ठिकाणी तुमच्या कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे. कोण उमेदवार आहेत या गावामध्ये तुमच्या या मतदारसंघात आणि मतदारसंघ कुठला? आमचे चिकोडी सदलगा क्षेत्र आहे आणि आमचे उमेदवार बीजेपीचे ना अण्णासाहेब जिल्ह्यात राहिलेला आहे आणि चांगले व्यक्ती आहे. कार्य काय त्यांचं या ठिकाणी? कोणतं कार्य चांगलं आहे? काय आवश्यकता आहे तुम्हाला? बेस्ट कार्यकर्ता आहेत. आमच्या पोरांची नोकरीसाठी, शाळेसाठी, शिक्षणासाठी आणि लोकांचे चष्मा वगैरे अनेक कार्यक्रम करून दिल्या तिने आणि अण्णासाहेब जिल्हे काम करता आहेत आणि तिने चांगले कार्यकर्ते आहेत आणि आमच्या गावाचं एक आमचं उत्तम एक लई भारी काम करणार आहेत. आमच्या गावाला तळ्यात पाणी आणून द्यायचं आहे. 25 वर्ष झालं आहे. आमचे प्रकाश शुक्रे आणि गणेश शुक्रे इथून गेल्यात, तर मी तुमच्या हाताने झालं आहे. हे जम अण्णासाहेब जल्ले आमच्या गावात येऊन पाणीचं व्यवस्था करून आमच्या तळ्यात पाणी उडवतं म्हणून तिने 100% सांगून गेल्यात आणि पाणी उडवतात. मोर्चात आम्हाला आता येत्या इलेक्शनात आमचे चिकोडी आणि सदलगे क्षेत्राचे अण्णासाहेब जल्लेच MLA होणार. मराठी बोलू. माझे नाव आहे अनवर दाडीवाले आणि हे आता मी नेजमध्ये भाजपच्या प्रचारासाठी नेजमध्ये पोहोचलेलं आहे. कोणत्या मतदारसंघ आहे? चिकोडी सदरगा मतदारसंघ आहे. कोण उमेदवार आहे तिथे? अण्णासाहेब जोल्ले म्हणून उमेदवार आहे. काय सांगाल त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान काय अवस्था आहे? अण्णासाहेब जोल्लेला का व्होटिंग करावं याच्याबद्दल मी तुम्हाला 1-2 मिनिट सांगतो.
अण्णासाहेब जल्ले हे गेली 20-25 वर्ष राजकारणात आहे, पण ह्या बाबतीत ह्या आमदारकी ह्या भागात झालेलं नाही आणि ह्याच वेळी तिने आमदारकीला इथे राहिले आहेत आणि त्यांनाच का होट करावं म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की अण्णासाहेब जल्ले इथं आमदार नसताना पण समाजाचे काम करण्यासाठी ह्या भागात 4-5 वर्षात 45,000 मुलांनी वर्षाला 1200 रुपये स्कॉलरशिप दिले आणि हे स्कॉलरशिप देत असताना तिने कुठलंही पक्षपात भाजप काँग्रेस आणि जातीवाद कुठलंही जातपात न बघता सगळ्या समाजाला आणि सगळ्या पक्षाला त्यातनं तिने स्कॉलरशिपमध्ये त्यांची मदत केली. त्याच्यानंतर ह्या भागात 25,000 ज्या माणसाला डोळ्याला दिसत नाही त्यांची डोळे तपासणी करून 10,000 पर्यंत चष्मा वितरण करायचं फ्रीमध्ये पोकटमध्ये चष्मा वितरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पण तिने कुठला जातपात आणि पक्षपात पण बघितले नाही, सगळ्या जाती आणि सगळ्या पक्षाला चष्मा वितरण केले आहेत आणि असली शेकडो कामं तिने समाज कार्यासाठी गेली 10 वर्षात करत आले आहेत. ते नव्हती ह्या भागातली शैक्षणिकसाठी मुलासाठी परवाच तिने 200 मुलासनी कोचिंगसाठी या भागात कुठं KS IAS IPS साठी कुठं इथं व्यवस्था नाही आणि त्याला कोचिंग घ्यायला जातं धारवाड हुबळी बेंगलोरला जायला लागत होतं. त्या गरीब मुलासनी इथं इंटरव्ह्यू घेऊन 200 मुलासनी तिने धारवाडला पाठवून तिथं त्यांची 3 महिने त्याला ते ठेवून त्यांचे जेवण खाणे पाणी आणि त्यांची फीची व्यवस्था करून 200 मुलासनी कोचिंग देऊन आणलं की KS IAS IPS या भागातली मुलं व्हाव अशी त्यांची सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे. आमदार नसताना पण एवढं तिने मोठं कार्य करायला म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या ह्या भागातनी त्यांना आम्ही भरपूर प्रचंड बहुमत देऊन निवडून आणू.